लय काय तुझं आज बाहेर आज बाहेर कशाला काळजी करतेस एवढी आणि नंतर मग रात्री पाय दुखतात म्हणून झोपणार नाहीस तू बघ ना किती उशीर झाला तर येईल ग कुठेतरी ट्रॅफिक मध्ये अडकला असेल मग बस नसेल मिळाली या शहरात एका ठिकाणाहून दुसरीकडे जायचं म्हटल्यास हजार अडचणी येतात हो ना पण त्या सगळ्या अडचणी आपल्याच नशिबी बरं येतात आई तुला ठाऊक आहे ना किशोरचं माझ्या कसं झालं आई नको ग परत परत त्या आठवणी काढूस प्लीज मी देवाजवळ दिवा लावते ह्या देवाला तरी कधी आमची दया येणार आहे केवढा उशीर बर कसा झाला इंटरव्ह्यू सांग ना आई आई आला वसंत काय झालं वसंत काय होणार 11 वाजता इंटरव्ह्यूला बोलावलं होतं प्रत्यक्षात इंटरव्ह्यू चालू झाला 2 वाजता चहासाठी तिकडे 5 वाजता बोलावलं मला 8:05 वाजता इंटरव्ह्यू कसा झालाय असला 5 जण होतो आम्ही सगळेच खुश होतो ते आम्हाला सांगितलं लवकरच पत्राने कळवू तुम्हाला अरे मग नक्की कळवतील ते कळवतील कळवलं सुद्धा बसने घरी येताना त्या कंपनीतलं हेड क्लार्क बाजूला बसले होते म्हणाले दुसरीकडे खटपट करा ही नोकरी एका दुसऱ्या मुलाला दिले मॅनेजरच्या वशिल्यावरून अरे मग हा शो तरी कशाला करतात आणि तो मुलगा त्या इंटरव्ह्यूला आलाच नव्हता बस गेला माझा आणि बसला 10 रुपये गेले जाऊ दे मरू दे गेले तर गेले आणि हे बघ ही नोकरी नाही मिळाली ना तर दुसरी कुठली तरी मिळेल अरे अरे एवढं बी ए फर्स्ट क्लास असतो वसंता पण मध्ये एखादा फोन करायचा अरे काळजी लागत रे इथे अरे मग का काळजी करता गेलोय तर कधीतरी येईल ना आठवण झाली अरे वसंता अरे शेजारचे शिरुका काय ना त्यांनी एक नोकरी सुचवली एका शाळेमध्ये मास्तरची गरज आहे त्यासाठी बी एड लागतं बाबा तीच तर गंमत आहे अरे आडगावी जायला कोणीही तयार होत नाही त्यांना कोणीही चालत आडगावी हा म्हणजे आपल्या शिरुकाकांचं गाव आहे ना आरोपा त्याच्या जवळच आरोप्याच्या अगदी जवळ ते म्हणाले की प्रिन्सिपलला काहीतरी टिकवलं की काम झालं म्हणून समजा म्हणजे आता नोकरीसाठी मला त्या गावी जाऊन राहावं लागेल मनासारखी नोकरी मिळेपर्यंत इथे प्रयत्न चालूच ठेवायचे आणि नाही मिळाली तर तिथेच राहू असंच ना मी नाही करणार होते नोकरी
पानावरून असा उठून का आलास? भूक नव्हती मला. खोट बोलतोस, माहिती आहे मला. मग का विचारतेस? असं नको वागूस रे त्यांच्याशी, काळजी वाटते ना त्यांना. मला नाही वाटत. चौथी पासून ग्रॅज्युएट होईपर्यंत तुम्ही आत्याकडे ठेवलं, तुमच्यापासून दूर. आणि आता नोकरीसाठी त्या गावी जाऊन राहायचंय, म्हणजे पुन्हा तुमच्यापासून. हे आहे ना सगळं, ते मग त्यांना नीट शांतपणे समजावून सांग, त्यांना कळेल. ते उगाच त्रास करून घेतात. इंटरव्ह्यू झाल्यावर तू अनिताला भेटायला गेला होतास ना? मग एक फोन करून हे घरी सांगितलं असत असतं. अरे त्यांना कळत नाही का? अनिता तुला भेटल्यावर तुला बरं वाटतं, तिच्याजवळ तुला जरा मन मोकळं करता येतं. पण हे त्यांना सांगितलं असतं. ते उगाच इथे नसता विचार करत बसतात. आणि तू कुठे गेलास ना तरी एक फोन कर रे बाबा. त्या फोनसाठी सुद्धा मला एक एक रुपया खर्च करवत नाही. अरे वसंता, चहा घे. नाही नको, मला उशीर होतोय. घे ना थोडासा. नको नको. बर, हे बघ, तू जिकडे कुठे जातोयस ना कामाला, तिकडे काम नाही झालं तरी हरकत नाही. पण फक्त कळव रे, आम्हाला खूप काळजी वाटते. अजून 6 महिने असेच गेले ना तरी हरकत नाही. ह्याने तुला सांगितलंय ना, तुझ्या न कमावण्याने ह्या घरातली चूल काही अडत नाही. तो शेजारच्या जाधवांचा मुलगा बघ, त्यांनी नाही का शिकवण्या सुरू केल्या, आता क्लास सुद्धा काढला, नवीन जागा घेतोय क्लाससाठी. तूही चांगला धंदा करू शकशील. असू दे, ह्यानेच ठेवलं. पण अरे बसला वगैरे लागतात ना. शिवाय संध्याकाळी अनिताला भेटायला गेलास तर. असू दे. तू सांगत होतास ना तुझ्या घराची स्प्रिंग तुटली म्हणून. अहो पण तुम्हाला नको. मला काय करायचंय, घरातच असणार आणि ते तिथे आहे ना एवढं मोठं. अरे घरी गरज तर तुला आहे, कारण इंटरव्ह्यूला किती वेळ थांबायला लागतं ते कळेल. आणि सॉ नाहीच काम झालं तर नाही होणार, कशाला म्हणायचं? असं नाही रे, झालं तर आनंदच आहे, पण आपण थोडा आधी निगेटिव्ह विचार केला तर नंतर त्रास कमी होतो. ठीक आहे, जातो मी. अरे बसंता, किती वेळा सांगितलं तुला येतो मी म्हणावं. येतो मी. तुम्ही घेणार चहा? चालेल. लीना, घरात कोणी नाहीये? अरे नाही, आज गुरुवार ना, आई बाबा देवळात गेलेत. तू कसा लवकर आलास पण? आणि इंटरव्ह्यू कसा झालाय तुझा? पास झालो मी. काय सांगतोस का तू खरंच? त्यांनी मला सांगितलं की मी लायक आहे या नोकरीसाठी. मी तुला सकाळपासून सांगत होते आज तुझं काम नक्की होणार आहे म्हणून. पण जर मी 1.5 लाख रुपये देऊ शकत. तू काय म्हणालास? मी काय म्हणणार? मी नाही म्हणालो, दुसरा हो म्हणाला त्याला दिली.
अनिताला भेटायला नाही गेलास? अरे वसंत, एकदा तरी मला विचारायला हवं होतंस, त्याला नाही म्हणायच्या अगोदर. हा, मी उभे केले असते 1.5 लाख रुपये. बाबा तुम्ही त्याला परस्पर सांगून टाकलंस म्हणजे आता कुठून दिले असत तुम्ही? हा, त्याच्याशी तुला काय करायचंय? आणले असते कुठून ते आणि आयुष्यभर कर्ज फेडत बसला असत. आणि मी 4 वर्ष फुकट नोकरी केली असते, दरमहा 5000 रुपये. आणि का द्यायचे पैसे? अहो, मी ग्रॅज्युएट आहे, शिवाय फर्स्ट क्लास. त्यांना जे हवंय ते काम करण्यासाठी मी समर्थ आहे, मग का पैसे द्यायचे? आत्याकडे होतो तरी पूर्ण शिक्षणाचा खर्च तुम्ही केलात हे माहीत आहे मला. अरे हो, पण वडील म्हणून माझं तर कर्तव्यच होत. हो, मग आता नोकरी करून तुम्हाला 2 पैसे देण्याऐवजी तुमच्याकडूनच पैसे घेणं हे आमचं कर्तव्य नाही? एकदा नोकरी मिळाली ना की टेन्शन कायमचं गेल. कसं टेन्शन जाणार सांगा ना? डोक्यावर कर्जाचा बोजा असताना कसं टेन्शन जाणार? आणि एक टेन्शन घालवण्यासाठी दुसरं टेन्शन अंगावर घेणं मला मान्य नाहीये. बरोबर, तू त्रास करून घेऊ नकोस, मिळेल दुसरी नोकरी. हा, वसंता काय झालं? वसंता इथे काय करतोस? काय झालं वसंता? काय झालं वसंता? असं पावसात का बसलायस? दादाची खूप आठवण येते. तो मला म्हणाला होता, आपण दोघं नोकरी करू आणि आई बाबांना सुखी ठेवू. पण तोच गेला आणि मी असून नसल्यासारखंच. नाही नाही, मला कोणाला दूर द्यायचं नाही. अगं, तुम्ही काही कमी काळजी घेताय माझी. बाबा नकळत माझ्या खिशात पैसे ठेवतात, त्यांचं घड्याळ मला देतात. तू नोकरी केली नाहीस तरी घरची चूल काय पेटायची थांबणार नाही असा विश्वासही आई मला देते. आणि भाऊजींचे 4-4 फोन येऊनही तू अजून इथेच आहेस, ते माझ्यासाठीच. अगं, पण इतके दिवस झाले मी पास हो आणि अजूनही. आज दादा असायला हवा होता, निदान तो तरी नोकरीला असता. आज जर दादा असता तर तो नक्की नोकरीला असत. आले. रिस्पेक्टेड सर, आय बेग टू अप्लाय. बाबा जरा हळू हळू. हो, हळूच सांगतोय. लिनी, रिस्पेक्टेड सर, आय बेग टू अप्लाय. आय बेग. अरे हे काय, वेगळा पॅरेग्राफ घ्यायचा? एकाच लाईनीमध्ये लिहिलं असतंय. दुसरा कागद घे, फाडतो कागद. आणि वरती का मुंबई आणि आजची डेट घाल. चल लवकर. एवढंच पत्र लिहिलं. हां, लिहिलंस. रिस्पेक्टेड सर, आय बेग टू अप्लाय. रिस्पेक्टेड सर, आय बेग टू अप्लाय. आय बेग टू अप्लाय द ऍड विच आय. अरे काय हे? हां, काय हे अक्षरे काय?
टाइप करणाऱ्याला कळेल का हे अक्षर आणि म्हणून तुला नोकरी मिळत नाही समजा चल दुसरा कागद घे मीच मिळतो चल बघू क्षण कर 15 वर्ष झाली काही येत नाही पुढे 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 ऐक म्हणजे पोलिसात नसून शिट्टी वाजवता का तुम्ही नाही कधी वाजवली लहानपणी हो मोठेपणी शिट्टी वाजवले मी काय पोलीस की आगगाडीचा गार्ड आहे पाऊस आला म्हणून थांबलो कुठे आहे पाऊस पाऊस मगाशीच थांबला अहो मग मगाशी नाही का सांगायचं का हल्ली पुण्यात त्या पाऊस थांबण्याची दवंडी पिटायला लोक नेमलेत वाटतं आम्ही बोललो असतो पोलीसवाल्यांचा उद्दामपणा वाढत चाललाय दिवसेंदिवस काँग्रेस वाल्यांच्या राज्यात काय चाललंय आणि ही सगळी पुस्तकं कुठून आणतोस तू हा ती रस्त्या पलीकडे लायब्ररी आहे अरे सगळ्या काल्पनिक कथा खोट्या आहेत त्या याने काय कुवत वाटते की काय माणसाची का ज्ञानात भर पडते आणि इंटरव्ह्यू मध्ये विचारतात की ह्या महिन्यात किती पुस्तकं वाचली म्हणून हा बाबा मला थोडे पैसे हवे होते अरे परवाच दिले होते ना ते सगळे अर्ज टाइप करण्यात आणि पोस्टेज आणि स्टॅम्प्स खर्च झाले जरा जपून खर्च करा महिनाभर कष्ट करावे लागतात कळला सगळं सामान आणलं मिरची कोथिंबीर टोमॅटो कांदे कोबी बटाटे आणि हे उरलेले पैसे ठेव तिकडे सगळं थोडस कमी आहेत म्हणजे अगं तो माझा कॉलेजचा मित्र भेटला शरद हा तो मुंबईला असतो म्हणे ना रे हो फार मोठा झाला हो आम्ही सगळं कॉलेजमध्ये एकत्रच ना मारामारी करायला चहा प्यायला लायब्ररीमध्ये रेस्टॉरंटमध्ये तो म्हणला कॉफी घेऊ म्हणून मग कॉफी घेतली आणि कॉफीचं बिल तुम्हीच भरला असेल ना वा 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 किशोर साहेब वा लहानपणापासून तुम्ही एकत्र खेळायला कॉफी प्यायला सगळ्याला एकत्र मारामारी करायला सुद्धा नोकरीचं काय हे बघ उद्यापासून लीनाला बाजारात त्याच्याजवळ पैसे नसले ते खर्चाचा प्रश्न असतो दादा अरे इथे का बोलावलंस अरे काय नाही रे सहज खूप दिवस तुला पाहिला नव्हतं बस आत्या कशी बरी मी तिथेच आलो असतो रे भेटायला पण मी तिकडे आलो की आत्या मला नोकरीचं विचारणार म्हणून म्हणजे तुझ्या नोकरीचं अजून झालं नाही मेल रे मी करतोय ना प्रयत्न आठवड्यातून 2-2, 3-3 इंटरव्ह्यूज देतोय तुझा अभ्यास कसा चाललाय चाललाय म्हणजे अरे तुझी परीक्षा जवळ आली ना तुला अभ्यासाकडे लक्ष नको का द्यायला हे बघ तुला तुला चांगले मार्क मिळायला हवेत होय दादा तुला खूप चांगले मार्क मिळायला हवेत वसंत आई बाबांचा खूप विश्वास आहे तुझ्यावर त्यांना खूप अभिमान वाटतो रे तुला आधी माझाही अभिमान वाटायचा पण हल्ली नाही पण ना तू टेन्शन नको घेऊ अभ्यासाचं बिलकुल टेन्शन घेऊ नको तू
तू लक्षपूर्वक अभ्यास कर, फक्त अभ्यासाकडे लक्ष दे आणि खूप मार्क मिळव. तुझा तुझ्यावर जो विश्वास आहे तो तसाच राहायला पाहिजे. आई बाबांना तुझ्याबद्दल अभिमान वाटत राहिलाच पाहिजे शेवटपर्यंत. मी मलाही मिळेल रे नोकरी. मी कालच मला माझा मित्र म्हणाला की त्याचे मामा एका कंपनीचे जनरल सेक्रेटरी आहेत. मी त्याला संपूर्ण फॉर्म देऊन आलो. मलाही नोकरी मिळेल, तुलाही मिळेलच की. आता तुझे ही परीक्षा झाली की तूही नोकरीला लागते. आपण दोघं मिळून आई बाबांना खूप सुख देऊया. बर जा तू निक. अरे पण तू. नाही मी तो मित्र मी तुला सांगितलं तो मला इथेच भेटायला येणार आहे. तू निक आणि काळजी घे स्वतःची. टेन्शन घेऊ नको अभ्यासाचं.